दिवाळी आधी सोन्याचे भाव कमी झालेत. आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या घडामोडींचा परिणाम म्हणून सोन्याचे दर चक्क 1000 रुपयांनी घटलेत. दिवाळी दरम्यान सोनं परत महागण्याची शक्यता आहे, त्यामुळे सोनं खरेदी करायची असेल तर दिवाळीतल्या 3:30 मुहूर्ताची वाट पाहू नका. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. दिवाळीमध्ये सोन्याची खरेदी करणार असाल तर दिवाळीपेक्षा आत्ता सगळ्यात उत्तम संधी आहे, कारण की सर्वसाधारणपणे जो सोन्याचा रेट आधी होता त्या तुलनेने आता जो रेट आहे तो 1000 रुपयांनी कमी झालेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याच्या ज्या किमती आहेत त्या कमी झालेल्या असल्याने सगळीकडेच मार्केटमध्ये जो रेट आहे तो कमी झालेला आहे. सर्वसाधारणपणे मागील महिन्यामध्ये 31,000 पर्यंत गेलेलं सोनं, प्रतितोळा असणारं जे सोनं होतं त्याचा भाव आता साधारणतः 29,900 च्या आसपास आलेला आहे. याच्यामुळे जो फायदा आहे तो ग्राहकांना आहे, पण सर्वसाधारणपणे जो जव्हेरी बाजारमधला मार्केट जे सांगतात, व्यापारी सांगतात, त्यानुसार दिवाळीमध्ये परत एकदा सोन्याचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढतील. म्हणजे जे आत्ता 1000 रुपये रेट कमी आहे त्यापेक्षा जास्त वाढेल असं सांगितलं जातं आहे. आपण आपल्यासमोर इथले जव्हेरी व्यापारी आहेत. सर, सोने खरेदीसाठी साधारणतः आत्ता सगळ्यात चांगला सीझन आहे का दिवाळीच्या आधी, कारण की रेग्युलर मार्केटपेक्षा 1000 रुपयांनी रेट कमी आहेत? सोनं वाढून 31,500 झालं होतं हे PMLA ऍक्टच्या अगोदर, महिन्याच्या अगोदर. आता कमी होऊन 30,260 उघडल्यात, म्हणून असं वाटतं की सीझनात असं हे भावात कमी आलेलं आहेत, म्हणजे लोकांना चान्स घ्यायला पाहिजे. पुढचं टायमाला आता लग्नाचा पिरियड आला आहेत आणि त्याच्यानंतर दिवाळी आणि धनतेरस आल्यात आणि लोक तर एक सिस्टम आहेत, कस्टम आहेत. आपल्या घरी आईबाळ चांगले दिवस आलात, मोठे दिवस आलेत, कसं की धनतेरस आहेत, अक्षय तिथे आहेत, गुढीपाडवा, ते दिवसाला आपण घरी एक सोनं आणतो शुकनसाठी, म्हणजे आपलं पुढचं वर्ष एक एक चांगलं असते असं मानून लोकांना विश्वास आहेत, म्हणून राईट टाईम आहे सोनं घ्यायला. धन्यवाद. तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर आत्ताची दिवस हे दिवाळीपूर्वीच करणं सगळ्यात जास्त फायद्याचं आहे असं जाणकार सांगतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश सह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.